पेट्रोल डीजल की बढ़ती कीमत को देखते हुए उसके विरोध में शिवसेना का तीसरे दिन भी आंदोलन किया गया जारी। शहर में पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों को देखते हुए अकोला शहर में शिवसेना की ओर से 10 दिवसीय आंदोलन चलाया जा रहा है। आज तीसरे दिन डाबकी मार्ग पर गजानन महाराज मंदिर के सामने आंदोलन किया गया। तीसरे दिन आंदोलन में शिवसेना की ओर से पुतला दहन कर पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों का निषेध किया गया, जिसमें घरगुती गैस की बढ़ती कीमत का भी निषेध कर सिलेंडर का प्रतीकात्मक अंतयात्रा निकाली गई। इस आंदोलन में शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा, इसके नेतृत्व में नगर सेवक गजानन चौहान, मंजूषा शेड़के, शशि चोपड़े, अश्विन नवले आदि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। इस समय पेट्रोल डीजल व घरगुती गैस की बढ़ती कीमतों का निषेध कर घोषणाबाजी की गई। आगे और 7 दिन शिवसेना ये आंदोलन चलाएंगी, ऐसा इशारा शिवसेना के सभी पदाधिकारियों ने दिया है। अकोला 24 न्यूज़ के लिए कैमरामैन सईद खान के साथ मेहताब शाह की रिपोर्ट। आज अकोला शहरामध्ये तीसरा दिवसी आम्ही पेट्रोल, गैस सिलेंडर आणि डीजल आणि खायचं तेल या विरोधात या केंद्र सरकारने हे पूर्ण देशामध्ये त्यांनी हे वाढवलेलं आहे भाव, त्यामुळे गोरगरिबांना खूप त्रास होऊ राहिला, त्यांच्या जगणं मुश्किल झालेलं आहे। त्या निमित्ताने आम्ही पूर्ण अकोला शहरामध्ये हा तिसरा दिवस आमचं डाबकी मार्ग आंदोलन चालूच आहे आणि पुढे 10 दिवस आम्ही प्रत्येक चौकामध्ये जाऊन या विषयामध्ये लोकांना जनजागृती चालू आहे की तुम्ही जे चूक केलेली आहे आता पुढे भविष्यामध्ये चूक करू नका। ज्या लोकांनी आपल्याला अच्छे चांगले दिवस आम्ही आणणार असं दाखवलं होतं ते अच्छे दिवस कुठेच नाही आहे। एक माणसाचा दिवस चांगला नाही आहे। फक्त जे भाजपवाले आहेत आणि जे सबका साथ सबका विकास, फक्त भाजपचा विकास हा चालू आहे, ते सध्या गाव पूर्ण देशामध्ये लोकांचा राहणं मुश्किल झालेलं आहे। मोदीजी फक्त ते काश्मीर आणि पाकिस्तान यामध्ये जे व्यस्त आहेत त्यांना काही घेणं देणं नाही आहे, शहराचा या देशाचा या लोकांचा काही घेणं देणं नाही आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, पूर्ण सर्व लोकांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि त्यांनी दाखवा की आम्ही तुमच्या विरोधात आहोत।